रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्याचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नवा उत्सवाचा। तुम्हाला व तुमच्या परिवाराला तरुण भारत सोशल मीडिया टीम कडून होळीच्या व रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा। होळीनंतर येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा सण म्हणजे रंगपंचमी। शहरामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत रंगपंचमीचा आनंद घेतला जातो। शहरात रंगपंचमीसाठी होणारा पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी काही समाजसेवा वतीने संभाजी उद्यान येथे रंगोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। शहरातील माधवा रोड सांस्कृतिक कमिटीच्या वतीने एकाच ठिकाणी शहरातील नागरिकांना रंगपंचमी खेळता यावी आणि पाण्याचा होणारा अतिवापर टाळता यावा यासाठी रंगपंचमीचे आयोजन केले असल्याची माहिती प्रवीण चंदगडकर आणि मोहन नाईक यांनी दिली। माझ्यासोबत आहेत माधवा रोड सांस्कृतिक कमिटी मंडळाचे अध्यक्ष, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आपलं नाव? प्रवीण चंदगडकर। तुम्हाला ही संकल्पना कुठून सुचली? पहिल्यांदाच तुम्ही हे आयोजित केलेलं आहे रंगोत्सव, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फर्स्ट टाइमच करावलं इथं। त्यासाठी तुम्ही कोणती कोणती सुरक्षा आयोजित केलेली आहे? आम्ही तर अँब्युलन्स लावणार आहे इथं आणि सगळं सेव्ह केलेले आहे। आणि आम्हाला आत्ताच कळालं आहे की तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर कमीत करणार आहे, तर तो कशा प्रकारे तुम्ही करणार आहे? आम्ही टँकर लावणार आहे एक दोन, तेवढंच वापर करणार आहे, जास्त का वापर करणार आहे? मी स्प्रिंकलर केलेला आहे, शॉवरचा काही केलेला नाही आहे आणि गोव्यावर डीजे मागवलेला आहे, सूरज डीजे म्हणून, तो फेमस आहे फार तिथं गोव्याला, त्याला बोलवलेलं आहे इकडं। लेडीजसाठी फार वेगळं केलेलं आहे, पॅरेगेटिंग ते करून त्यांना सगळं सेव्ह केलेलं आहे इथं, आणि जेंट्ससाठी इकडे पुरं वेगळं केलेलं आहे आणि इथं सुरक्षा वेगळी व्यवस्थित केलेली आहे। भरपूर मुलं वगैरे आहेत, म्हणजे व्हॉलंटियर्स वगैरे काय प्रॉब्लेम येणार नाही आणि सहकार्य करा, हेच मोठं सगळ्यांनी सहकार्य करा, एवढंच आणि काही इच्छा नाही, पहिली वर्ष आहे। पाणी हे जीवन आहे असे आपण म्हणतो। उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते, तसेच एकीकडे पाण्याचा गैरवापर करून आनंदोत्सव साजरा केला जातो। शेतकरी पाऊस नाही म्हणून कर्ज काढतो आणि पीक वाढलं नाही म्हणून आत्महत्या करतो। पाण्यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी डोळ्यासमोर ठेवून होणारा पाण्याचा अपव्यय टाळावा। तसेच होळीसाठी झाड तोडून सण साजरे न करता पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी झाडे लावून होळी साजरी करा। रंगपंचमी साजरी करत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। रंग खेळत असताना नैसर्गिक रंगाचा वापर करावा। रंग चेहऱ्याला लावत असताना सगळेच लोक रंग खेळण्याच्या मनस्थितीत असतीलच असे नाही, याची काळजी घेऊन रंग लावावे। दारू पिऊन धिंगाणा घालण्यापेक्षा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। सार्वजनिक ठिकाणी गोंधळ आणि गर्दी करू नये। रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांवरती रंग टाकणे टाळावे। वस्तीमध्ये रंगपंचमी खेळत असताना इतरांच्या घरांच्या दरवाजावरती रंग टाकू नये। रंगपंचमी खेळताना कोणताही वादंग होणार नाही आणि आपल्या आनंदावर पाणी फिरेल असे कृत्य शक्यतो टाळा।
आणि आनंदाने रंगपंचमी साजरी करा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला तरुण भारत सोशल मीडिया टीमकडून होळीच्या व रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा. इथे सर्व प्रकारची सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आलेली आहे. ॲम्ब्युलन्सची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व युवक व युवतींसाठी स्वतंत्र जागासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वजण या संधीचा लाभ घेऊन या रंगोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह मी अक्षता नाईक, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.